इचलकरंजीतील डीकेटी क्रीडा अकॅडमीच्या वतीनं 1 महिन्याचं जलतरण शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील इयत्ता 3 ते 8 पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. पोहण्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, भूक लागते आणि शांत झोप लागते. उंची वाढण्यासही मदत होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पोहता यावं, त्याला स्वतःचा आणि इतरांचाही जीव वाचवता यावा या उद्देशानं इचलकरंजीतील DKTE क्रीडा अकॅडमी अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जलतरण शिबिर घेण्यात येतं. यावर्षी महापालिकेच्या जलतरण तलावात 1 महिना चाललेल्या या शिबिरात इयत्ता 3 ते 8 पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात पहिले 10 दिवस मूलभूत कौशल्य शिकवण्यात आली आणि नंतर शारीरिक क्षमता वाढण्यासाठी धाटा बिंडा बांधून पोहायला शिकवण्यात आलं. शिबिरार्थींचा आत्मविश्वास वाढल्यानंतर 25 ते 50 मीटर पर्यंत पोहायला लावलं. तसंच विविध प्रकारचे स्ट्रोक, सूर मारणं, उडी मारण्याचे प्रकारही शिकवण्यात आले. महापालिकेच्या जलतरण तलावात जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा होतात. या स्पर्धांसाठी शिबिरार्थींना तयार केलं जात आहे. स्पर्धेसाठी DKTE संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूलचं विशेष योगदान लाभलं. शिबिर यशस्वीतेसाठी क्रीडा अकॅडमी प्रमुख VS कुरव, संभाजी बणकर, कार्तिक बचाटे, बजरंग निर्मळ, अमित कुंडले, सौरभ सुतार, राहुल रजपूत, सुहास पोवळे, अमर भिसे यांनी प्रयत्न केले. शिबिरासाठी महापालिकेचे वरिष्ठ क्लार्क बाळू तोरसकर, माजी नगरसेवक सागर चाळके, DKTEच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, संचालक प्राध्यापक शेखर शहा यांचा सहकार्य लाभलाय.